एक महत्वाची बातमी आहे. खडकवासला धरणामधून आता 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीपात्र परिसरात पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे. भिडे पूल परिसरामध्ये अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. तर पुण्यातील नदीपात्रामधील ही काही दृश्य आपण पाहतो. खडकवासला धरणामधून 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे आता धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आणि त्यामुळे सिंहगड रोड परिसर असेल, त्याचबरोबर भिडे पूल परिसर असेल, या परिसरामध्ये कशाप्रकारे पाणी वाढायला सुरुवात झालेली आहे हे या दृश्यांमधून आपण पाहू शकतो. पुणे शहरासह उपनगरांमध्ये दुपारपासून पावसानं विश्रांती घेतलेली पाहायला मिळते आहे. मात्र घाटमाथ्यावर आणि खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस अजून देखील सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण जे आहे ते 90% अधिक भरलेलं पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगानं खडकवासला धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे. मी बाबा भिडे पुलावरती आहे आणि बरोबर 5 वाजता जवळपास 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा खडकवासला धरणातून करण्यात आलेला आहे. खडकवासला धरणातील सर्व दरवाजे आता उघडण्यात आलेले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नदीपात्रातली जी वस्ती आहे किंवा नदीकाठची जी गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय. खरं तर खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसाचा जोर काही केला कमी होत नाहीये आणि खडकवासला धरण साखळी क्षेत्रातली जी चारही धरणं आहेत ती 90% अधिक भरलेली पाहायला मिळतात, त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर केला जातोय. कॅमेरा पर्सन तुषार नावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे.